भेटे घ्या, 1000 भेटे घ्या, मतदान कुणाला करायचे ते तुम्हाला माहिती आहे. एक आहे तो सेफ आहे. दुसरी घोषणा काय? तर बटेंगे तो कटेंगे. एक आहे तो सेफ आहे. कुणाला एक असायला पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे? अरे तुम्ही ओबीसींना एक राहू दिलं नाही. तुम्ही दलितांना, मातंग समाज, बुद्धिस्ट समाज यांना सगळ्यांना एक राहू देत नाही आहे. 18 पकड जातीमध्ये, पोट जातीमध्ये आम्हाला या ठिकाणी विभागलं गेलेलं आहे. आणि तुम्ही कुणाला बाटायचं ठेवलं आहे ते सांगा. 80% ताकद आमची एक होऊ न देणारे जे प्रस्थापित पक्ष आहेत, त्या प्रस्थापित पक्षाने नेत्यांना आपल्याला घरी बसवायचं असेल तर तुम्ही एक व्हा आणि सेफ व्हा. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण तर गेलंच गेलं, परंतु जे उरलं सुरलं जे आरक्षण ओबीसींचं आहे, जे शिक्षणामधलं आणि नोकऱ्यामधलं जे आहे, त्याच्यावर सुद्धा अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा रात्री बेरात्री GR काढले गेले. म्हणजे 5 मेला 21 निकाल लागला मराठा आरक्षणाचा. जी लढाई आम्ही सुप्रीम कोर्टात लढलो, 7 तारखेला 7 मेला माझेसाहेब GR काढला. आणि दलित समाजाचं प्रमोशनमधलं आरक्षण जे आहे ते एका दिवसात त्या आरक्षणाचा सत्यानाश केला. पण या ठिकाणी इकडं महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, दोघांनीही या मुस्लिम समाजाच्या आरक्षणाकडे ढोंकून सुद्धा बघितलेलं नाही. आम्ही सगळे महाविकास आघाडीचे घटक पक्षांना, आम्ही शरद पवारांना भेटलो, आम्ही उद्धवजी ठाकरे यांना भेटलो, आम्ही त्यावेळेच्या तत्कालीन काँग्रेसचे नेते नानाभाऊ पटोले यांना भेटलो. आम्ही एकच विनंती केली होती, देशभरामध्ये ओबीसी हा प्रचंड जनसमुदाय, त्या जनसमुदायाचं देशपातळीवरचं आरक्षण जर सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात आणि त्याला एकनाथ शिंदे सरकार खतपाणी घालते, याला शिंदे सरकार, फडणवीस सरकार खतपाणी घालते. आणि हे लोक ओबीसींच्या यादीमध्ये चुकीच्या लोकांना घुसवून एक प्रकारे ओबीसीची जनगणना करत नाही. निवडणूक आली की प्रकाश आंबेडकर 24 घंटे TV वर दिसतात, बाकीच्या वेळेला लोकांचं आंदोलन करताना प्रकाश आंबेडकर कधी दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला, त्याला काँग्रेसवाले म्हणत होते आदिवासींना देऊ नका, दलितांना देऊ नका, महिलांना देऊ नका, ओबीसी निरक्षर त्यांना शिक्षण नाही त्यांनाही देऊ नका. पण घटनाकार आंबेडकर ठासून म्हणाले, घटनेचा शिल्पकार मी आहे, या देशातल्या प्रत्येक गोरगरीब माणसाला मताचा अधिकार मिळेल आणि एका मताची एकच किंमत असेल म्हणून आपल्याला मताचा अधिकार आहे. आणि नेहमी मी माझं वाक्य ठरलेलं असतं की जळल्याशिवाय फुटाणे फुटत नाही. आणि जळते आणि फुटाण्याची जोडी पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कोणत्याही आणि आमच्या BRSP मध्ये पाटील पुष्कळ आहे, खोबरागडी आहे, रामटेके आहे, परंतु जळते आणि फुटाणे एकच आहे. आणि ही जबाबदारी आम्ही आपल्या खांद्यावर घेतली. गेल्या 2 वर्षापासून फुटाणे सांगत होते की येणारा विधानसभेचा आमदारकीचा उमेदवार शांताराम जळते राहील. फॉर्म पण भरला, साहेबांनी मला आदराने फॉर्म दिला आणि तो 4 तारखेचा दिवस होता, 2:45 वाजेपर्यंत माझी घालमेल होती. माझ्या मुलाचं लग्न होतं, म्हटलं कसं विशेष? अरे म्हटलं लग्न आहे माझ्या मुलाचं, म्हटलं पक्षाचं अपमान करता येणार नाही. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये या माणसाचं इतकं योगदान चळवळीसाठी आहे हे गाववाल्यांना सुद्धा माहिती नाही आहे.
आई आजारी भाऊ आजारी आणि एवढं त्याच्या मिसाचा हात तुटला ती ऑपरेशन करून नुकतीच गेले आणि आम्ही दोघंही त्या तहसीलदाराच्या समोर बसलो होतो. म्हटलं कसं विषय असतो माझ्या मुलाचं लग्न आहे. त्यांनी हे नाही पाहिलं की आई आजारी आहे पत्नी आजारी आहे त्यांनी झटकन म्हणजे तू विड्रॉल कर मी उमेदवार बनतो असा फुटायला पाहिजे. जखमा दिल्या हो आम्हाला. आज ओबीसी समाजाचे नेते इथं आहे. आम्हाला जखमा देणार दुसरा कोणता समाज नाही. आम्हाला आमचा ओबीसी समाज जखमा देत आहे. मग ओबीसी समाजाला आम्ही संघटित कसं करायचं. ही निवडणूक आम्ही आमदारकीसाठी लढतच नाही आहे. हा विचार जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आमचा ओबीसी समाज जागृत झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही धारणा करत आहोत. म्हणून आम्ही निवडणूक लढत आहोत. आमच्या रामटेक विधानसभामध्ये साहेब कोणाला गद्दार म्हणायचं कोणाला खुद्दार म्हणायचं कोणाला बंडखोर म्हणायचं हा प्रश्न येऊन पडलेला आहे. एकाची खटर एकाच्या पायात नाही आहे. नाव बदललं बीजेपी काँग्रेसचं नाव बदललं महायुतीनं महाआघाडी झालं सर्व एकंदरीत वातावरण बिघडलेलं आहे. आणि या नेत्यांनी काय काय वाटलं हो बस एवढं बोलतो मी थांबतो. जडते सर जडते आणि फुटाणे यांची जोडी आहे पण या जोडीवर सर्वात मोठी जबाबदारी आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पार्टीचा झेंडा पार्टीचं नाव डॉक्टर सुरेश माने बौद्धांची हा शिक्का असतो. बाकी कोणी पक्ष काढले की त्याला शिक्का लागत नाही. डॉक्टर माने म्हटलं की एक शिक्का लागतो की दलितांची पार्टी आणि हा शिक्का तुम्हाला पुसून काढायचा आहे. बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांनी 14 एप्रिल 1984 बहुजन समाज पार्टीची स्थापना केली. 2003 पर्यंत जवळपास 40-41 वर्ष या देशामध्ये त्यांनी संघर्ष केला. या संपूर्ण संघर्षामध्ये डॉक्टर सुरेश माने साहेब माझ्यासारखे कार्यकर्ते गेल्या 40 वर्षापासून काम करत होते. 2003ला मान्यवर कांशीरामजी आजारी पडले. 2006ला त्यांचं निर्वाण झालं. 2014 पर्यंत कसे तरी बहुजन समाज पार्टीमध्ये आम्ही काम करत राहिलो. काही सुधारणा विले पाहत राहिलो ते सुधारणा होताना दिसली नाही. 2014ला अशी स्थिती निर्माण झाली की या देशामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये फुलेशाहू आंबेडकर कांशीरामजी हा जो कारवा 150 वर्षाचा कारवा इथपर्यंत आणला तो पुढे कोण चालवणार ही स्थिती निर्माण झाली. चळवळ कोण राजकारण चालत राहते चळवळ कोण चालवणार आहे ही स्थिती निर्माण झाली हा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून मग डॉक्टर सुरेश माने साहेब यांनी कांशीरामजीच्या 9व्या स्मृतिदिनाच्या दिवशी 9 ऑक्टोबर 2015 नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवरती बहुजन रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. 9 वर्ष पूर्ण झाले. 10व्या वर्षात आम्ही पदार्पण केलं. तेव्हापासून विशेष फुटाने पक्षासोबत आहेत पक्ष स्थापनेसाठी सोबत आहेत. आणि आत्ता शांताराम जडते यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे याच वर्षात वडील गेले. आईला आईने मुलाला किडनी दिली घरी मिशेतचा हात तुटला. या सर्व पार्श्वभूमीवर हे सारवे तुटातूट फुटाफूट झाले. विशेष फुटाने मात्र फुटला नाही. शांताराम जडतेसारखे जडत नाही आणि तिकडे जडते आणि फुटाने याच्यामध्ये कोण हे करता करता विशेष फुटाने आणि जे आत्ता सांगितलं शांताराम जडतेने की त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि म्हणून उमेदवार कोण व्हावा हे त्यांनी आपसात ठरवलं आणि माने साहेबांनी त्यांना मान्यता दिली. आजची 16 तारीख आहे. 18 तारखेला प्रचार बंद होईल. 20 तारखेला मतदान होईल. मी या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो की हे दोन जोडी शांताराम जडते आणि विशेष फुटाने यांची जोडी जी आहे एक जिल्ह्याचे महासचिव हे जिल्ह्याचे आमचे विशेष फुटाने हे प्रदेशाध्यक्ष आहेत. पक्ष स्थापन झाल्याच्या नंतर एक मोठी जबाबदारी विशेष फुटाने यांना माने साहेबांनी दिली आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हा विदर्भ तयार होत आहे. शांताराम जडते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्यावर महासचिवपदाची जबाबदारी दिली आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे की बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी हा बहुजनांचा पक्ष आहे हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. म्हणून तुमची जबाबदारी मोठी आहे. आपल्याला आपल्या देशाची परिस्थिती माहीतच आहे. इथे सगळे धनधान्य लोक उभे आहेत पैसे वाटवत आहेत पैशाची चुरस सुरू आहे. पण आपला उमेदवार असा आहे की मी त्यांना 10 वर्षापासून ओळखत आहे. एवढा धावपळी सक्रिय उमेदवार आहे. कोणाच्याही मदतीला सहज धावून जातात आणि त्यांना मदत करतात. पण लोकांना अशा उमेदवाराची कदर नाही. आणि जे पैसेवाले आहेत खासदार आमदार बनण्याच्या लायक बस त्यांनाच निवडून देतात. पण मला असं वाटते की जे
जनतेचे प्रश्न जाणत आहेत, ज्या जो सर्वसाधारण घरचा माणूस आहे त्याला लोकांचे प्रश्न माहीत आहेत, समस्या माहीत आहेत, त्यांच्या समस्यावर हा माणूस नेहमी आंदोलन करत असतो, बोलत असतो, त्यांच्या मदतीसाठी धावत असतो, अशा माणसाला आपण निवडून द्यावं असं मला वाटत आहे. इथे सगळे म्हणतात की आता निवडणूक ही आपल्यासारख्यांची गरज नाही, निवडणुका आपलं काही काम नाही, निवडणुका कोणी लढाव्या, फक्त श्रीमंत लोकांनी ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे असेच लोक निवडणूक लढत आहेत. पण आपल्याला सर्वसाधारण उमेदवाराला आज विधानसभेत पाठवण्याची गरज आहे, कारण सरांनी सांगितलं आहे की आपलं शिक्षणच बंद होऊन राहिलेलं आहे. आपल्याला जर आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अशा उमेदवाराची गरज आहे. आज गावामध्ये काय बोलावं, कारण गेल्या 40 वर्षापासून या गावात मी सातत्याने राहतो आहे, म्हणून माझ्याबद्दल काही माहिती सांगण्याची गरज नाही, कारण सगळे मला ओळखतात असं मला वाटतं. आणि ओळखतात असंच नाही, तर याच्या आधी 2014 मी सुद्धा या रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये एकदा लढलो. माझ्या गावाने मला भरभरून मतं दिली, मोठमोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराच्या बरोबरीची मतं माझ्या गावात पडली, हा त्यावेळेसच माझा विजय होता. आजही घाबरण्याची गरज नाही. आज जवळजवळ 20-25 गाड्या आमच्या कार्यकर्त्यांच्या येणार होत्या, ठरलं होतं, कार्यकर्ते म्हणाले आम्ही येणार भाऊ, पण आमचे कार्यकर्ते रोजी रोटीला काम कमवणारे, दिवसावर 500 रुपये 300 रुपये कमवणारे लोक आहेत, रोजीरोटी पाडू शकत नाही. आणि आपल्या कार्यकर्त्याला यायचं म्हटलं तर फुकट यावं लागतं, पैसे मिळत नाही, म्हणून बिचाऱ्यांना कुठेतरी अडचण झाली. आणि या बंडखोरांनी, असंच म्हणतो मी आता, या बंडखोरांनी आणि ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे अशा लोकांनी आज आमच्या कार्यकर्त्यांना 500 रुपये 600 रुपये रोजी दिली आणि स्वतःच्या प्रचाराला घेऊन गेले. मी म्हणलं जा, पुन्हा आले भाऊ असं म्हणतात, मी म्हणलं काही हरकत नाही, बिंदास जा, 500 भेटे घ्या, 1000 भेटे घ्या, मतदान कुणाला करायचं आहे ते तुम्हाला माहिती आहे. म्हणून मी काही जास्त बोलत नाही, मी काही हलवत नाही, कारण आता ही विधानसभेची लोकसभेची जी निवडणूक आहे ही निवडणूक साधी सुधी राहिली नाही, आता ही निवडणूक ग्रामपंचायतपेक्षाही मोठी झाली आहे. कारण रोजच बकरे कापत आहेत, रोजच जेवण सुरू आहे, रोजच पार्ट्या सुरू आहे, कारण ग्रामपंचायतमध्ये एक एक मताला जसं महत्व असतं तसंच महत्व आता विधानसभेला निर्माण झालेलं आहे. लक्षात घ्या, हे महत्व का निर्माण झालंय, तर आमच्यासारखे रिकामचोर बेरोजगार माणसं जर यांच्या शर्यतीत लढण्यासाठी आले नसते तर ही चुरस निर्माण झाली नसती, कारण आम्ही फुकटे आहो, त्यांच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे जनशक्ती आहे, ही सगळ्यात मोठी शक्ती ही आमच्याकडे आहे, त्यांना माहिती आहे. अरे हा बहुजन समाज, हा पेली मारी कुणबी समाज, हा विकणारा समाज आहे, यांच्यासाठी बकरा कापला, संध्याकाळची पार्टी लावली, हे आमच्या बाजूला उभं होतं. पण मी तुम्हाला आश्वस्त करतो, असं काही होणार नाही, लोक बुद्धिमान आहे, सालांकडे पैसा आहे म्हणून वाटतात, पैसा आहे म्हणून खाऊ घालतात, आम्हाला त्यांची गरज नाही, आम्हाला विचाराची गरज आहे. अरे एक व्यक्ती बोलला, अरे त्यांचं क्वालिफिकेशन काय, ते मोठे आहेत, शिकलेले आहे, कुणी म्हणे ॲडव्होकेट आहे, कुणी म्हणे बिझनेसमॅन आहे, कुणी म्हणे काय आहे. अरे म्हणलं दादांनो, आजपर्यंत मी कधी बोललो नाही, अरे मी पण डॉक्टर आहे, पण कधी गवगवा केला नाही, अरे कोणाला मदत केली असेल तर बॅनर पोस्टर लावले नाही आणि सरळ हाताने मदत करत राहिलो आहे. अरे चढ उतार राहतो, ज्या वेळेला माझ्याकडे खूप काही होतं त्यावेळेस दुनिया माझ्यासोबत, अरे आज तरी संपलो नाही, विचार जिवंत आहे, तर लोक पाठीशी हे तेवढीच मोठी गोष्ट आहे. आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले बाकी सर्व मान्यवर आणि विशेषत्वाने तुमच्या या मतदारसंघामध्ये जे उभे राहिलेले आहेत ते विशेष उमेदवार विशेष फुटाणे साहेब, विशेष याचा अर्थ मराठी इंग्रजीमध्ये आपण बोलतो स्पेशल, तुम्हाला स्पेशल उमेदवार मिळालेला आहे काहीतरी स्पेशल करण्यासाठी, म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि तुमची आमची जी बहुजनांची जी मोट आहे, मतांची मोट आहे, ती बांधून आपल्याला ही विधानसभा सर करायची आहे, त्यासाठी आपण एकत्र आलेलो. अलीकडे आम्ही काही घोषणा ऐकतो,
एक आहे तो सेफ आहे. दुसरी घोषणा काय, तर बटेंगे तो कटेंगे. एक आहे तो सेफ आहे. कुणाला एक असायला पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे? अरे तुम्ही ओबीसींना एक राहू दिलं नाही. तुम्ही दलितांना, मातंग समाज, बुद्धिस्ट समाज यांना सगळ्यांना एक राहू देत नाही आहे. 18 पकड जातीमध्ये, पोटजातीमध्ये आम्हाला या ठिकाणी विभागलं गेलेलं आहे. आणि तुम्ही कुणाला बाटायचं ठेवलं आहे ते सांगा, विभागायचं ठेवलं आहे ते सांगा. परंतु आजची घडी अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 13% शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती, 7% अनुसूचित जमाती, 52%पेक्षा जास्त ओबीसी, हा सर्व ओबीसी एक असला तर त्याची लोकसंख्या किती होते? 52 अधिक 20 72%. अल्पसंख्याक आहेत ते आपण 12% धरले तर आपण किती होतो? 84%. लोकसंख्या 84%, मग आपले मतदार किती? आपलं मतदान किती आहे? आपल्या हातात ताकद किती आहे? तर 84%. मी म्हणतो 80% आहे. 80% ताकद आमची एक होऊ न देणारे जे प्रस्थापित पक्ष आहेत, त्या प्रस्थापित पक्षाने नेत्यांना आपल्याला घरी बसवायचं असेल तर तुम्ही एक व्हा आणि सेफ व्हा. तुम्ही एक व्हा आणि सेफ व्हा. आता दुसरी एक घोषणा ते देतात की बटेंगे तो कटेंगे. आधी आम्हाला तुम्ही वाट म्हणजे विभागलं गेलेलं आहे हे सिद्ध आहे. परंतु मी या ठिकाणी आपली एक घोषणा असायला पाहिजे आणि ती मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि नंतर मी माझे शब्द माझे आवडते घेतो की बटेंगे तो कटेंगे नाही, जुटेंगे ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, बलुतेदार, हे सर्व जर एकत्र झाले म्हणजेच त्यांची ताकद, त्यांची शक्ती एक झाली तर शक्ती आपल्याकडची जी आहे ती खऱ्या खुऱ्या अर्थानं सत्तेमध्ये परिवर्तित व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मी एक घोषणा या ठिकाणी आपल्यासमोर देतोय की जुटेंगे तो जीतेंगे. जुटेंगे, तुम्ही मागून बोला ना, जुटेंगे हम सब एससी एसटी ओबीसी विजयंती बलुतेदार, जुटेंगे तो जीतेंगे. हमको जीतना है और हमारा जो कैंडिडेट है उसको जिताना है. विधानसभेची निवडणूक 2024 आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये माझ्यामध्ये शेवटचे आता 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. परवाला प्रचार संपणार आहे. आम्ही मराठवाडा करून या ठिकाणी विदर्भाकडे आलेले आहोत. आरक्षणवादी आघाडी बावकर साहेबांनी आपल्याला सांगितलं की ॲडव्होकेट सुरेश मानेसर असतील, बाकी सगळे आमचे नेतेमंडळी असेल, आरक्षणवाद्यांचे सगळ्यांनी मिळून एकत्र एक मोट आम्ही मानली आणि या महाराष्ट्रामध्ये आरक्षणवादी आघाडी निर्माण केली. ही आघाडी निर्माण करण्याचं कारण हे की आपण गेल्या 1.5-2 वर्षापासून बघितलं असेल तर प्रस्थापित समाज हा विस्थापित समाजाचं मुलाबाळांचं भविष्य घडवणारे जे आरक्षण जे आहे त्या आरक्षणावरती हल्लाबोल करण्याचं काम जे आहे, जे पाप जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये गेल्या जवळपास 1.5-2 वर्षापासून सुरू आहे. यातून ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण तर गेलंच गेलं, परंतु जे उरलं सुरलं जे आरक्षण ओबीसींचं आहे, जे शिक्षणामधलं आणि नोकऱ्यामधलं जे आहे, त्याच्यावर सुद्धा अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा रात्री बेरात्री GR काढले गेले. सगळ्या स्वराज्य GR तुम्हाला माहीत असेल की रात्री 2:45 GR निघाला. 57 लाख कुणब्यांचे नाकले, बोगस दाखले द्यायचे आणि जो प्रस्थापित उच्च समाज आहे त्याला या गरीब समाजाच्या आरक्षणामध्ये दिवसाढवळे त्या ठिकाणी घुसवण्याचं पाप जे आहे ते या ठिकाणी झालं.
मराठवाड्यामध्ये प्रस्थापित समाजाने या गरीब समाजाच्या कार्यकर्त्यांची घरं जाळली, त्यांचे व्यवसाय जाळले, त्यांचे दुकानं फोडली, गाड्या फोडली, अगदी गावगाड्यात असताना छोटे छोटे समाज त्यांच्या घरात घुसून तुम्ही मतदान आम्हाला का केलं नाही, आणि म्हणून घरात घुसूनसुद्धा अख्खं कुटुंब झोपटून काढण्याचा कार्यक्रम जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये घडला. म्हणजे जे मणिपूरमध्ये आपण पाहिलं, या ठिकाणी आमदारांची घरं बंगले पोलिसांच्या समक्ष जाळण्याचा जे आहे कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी झाला. आणि या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज हा भयभीत झाला की आता आपलं पुढं होणार काय, आरक्षण तर चाललंच आहे पण आपला गावगाड्यातला आपला मान सन्मानानं जिंकण्यात जगण्याचा अधिकार जो आहे तो सुद्धा आपला हिसकावून जाणार आहे का. म्हणजे हा एक भयानक प्रकार जो आहे तो महाराष्ट्रामध्ये हा सुरू झाला आणि त्याच्यावरती त्यातून मार काय काढायचा सगळेच घाबरलेले होते. अगदी छगन भुजबळ साहेब त्यांच्यावरती इतका हल्लाबोल सुरू होता की त्यांना मान बाहेर काढायची सुद्धा ताकद त्यांच्यात राहिली नव्हती. आणि मग अशा वेळी आम्ही मग बावकर साहेब असतील त्या ठिकाणी, भटके उंदाचे नेते लक्ष्मण गायकवाड असेल, त्यानंतर टी पी मुंडे साहेब असतील, आगरी कोळी समाजाचे जे डी तांदेल साहेब असतील, ही सगळी मंडळी जी आहेत अनेक समाजाचे मंडळी एकत्रित आलो आणि ह्या प्रश्नावरती जर एकत्रितपणे लढा नाही दिला तर या महाराष्ट्रामध्ये जे 100-150 वर्षापूर्वी आपल्याकडे जी गुलामी होती, प्रत्येक गावागावात आपण गुलाम म्हणून होतो त्यावेळी, आणि त्या गुलामीच्या मानसिकतेत आपण जायचं नसेल तर आपल्याला रस्ता उतरावा लागेल. म्हणून भुजबळ साहेबांना आम्ही राजीनामा द्यायला लावला आणि महाएरगाव मेळावे महाराष्ट्रात सुरू केले. आपण पाहिलं असेल 1-1 लाख 2-2 लाखाचे मेळावे जे आहेत ते सुद्धा आम्ही तितक्याच ताकदीने या महाराष्ट्रामध्ये केले. आणि या प्रस्थापित समाजापुढे आव्हान आम्ही निर्माण केलं, त्यांनी सांगितलं की आम्ही भुजबळ आम्ही पाडणार, आम्ही ह्याला पाडणार, त्याला पाडणार, हे सगळं तुम्ही ऐकलं असेल टीव्हीवरती. आम्ही उघड आव्हान दिलं की तुम्ही 1 भुजबळ पाडाल तर आम्ही सगळे मिळून तुमचे 107 पाडू, असं उघड आव्हान जे आहे या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या सगळ्या आमच्या नेत्यांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये उभं केलं, त्यांना आव्हान दिलं. आणि म्हणून या ठिकाणी ओबीसीचं उरलं सुरलं आरक्षण आता शिल्लक राहिलेलं आहे. दलित समाजाचं आरक्षण, ज्या दिवशी मराठा आरक्षणाचा निकाल लागला सुप्रीम कोर्टमध्ये, त्याच्या अगदी 2 दिवसामध्येच म्हणजे 5 मेला 21 ला निकाल लागला मराठा आरक्षणाचा, जी लढाई आम्ही सुप्रीम कोर्टात लढलो, 7 तारखेला 7 मेला माझेसाहेब जी आर काढला, आणि दलित समाजाचं प्रमोशनमधलं आरक्षण जे आहे ते 1 दिवसात त्या आरक्षणाचा सत्यानाश केला. आता SC ST ला क्रिमिनल लावायची त्यांचं षड्यंत्र सुरू आहे. म्हणजे इकडे OBC चं आरक्षण संपवायचं, इकडे SC ST चं आरक्षण संपवायचं आणि क्रिमिनलची अट लावायची, आणि जे काही आरक्षण जे आहे ते आरक्षण हळूहळू करून संपवून टाकायचं, आणि आपल्या आरक्षणाचा जो हक्काचं जे आपल्या मुलाबाळांचा भविष्याचा घास जो आहे तो घास हिसकावून घ्यायचा षड्यंत्र या ठिकाणी झालं. आणि ते वाचवण्यासाठी आता हा फक्त OBC चा आरक्षण प्रश्न नाही आहे, हा ST चा आहे, हा ST चा आहे. मुस्लिम आरक्षण जे आहे 5% आरक्षण मुस्लिम बांधवांना दिलं गेलं पाहिजे असा निकालून 10 वर्ष झालेली आहेत, हायकोर्टचा निकाल आहे. पण या ठिकाणी इकडं महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, दोघांनीही या मुस्लिम समाजाच्या आरक्षणाकडे ढोंकून सुद्धा बघितलेलं नाही. तर आमच्या आरक्षणामध्ये आम्ही मुस्लिम समाज आमच्या आघाडीतून 12 उमेदवार आम्ही मुस्लिम समाज उभा केलेले आहेत, आणि त्यांना सांगितलं की आपली सत्ता आली की जिसकी संख्या भारी उसकी उतनी साझेदारी, अशाप्रमाणे प्रत्येक समाजाला त्या सत्तेमध्ये वाटा जो आहे तो आम्ही देऊ, मुस्लिम समाजाचं आरक्षण समावेशन करू आणि त्यांनासुद्धा आरक्षण देऊ. पण ह्या आरक्षणाचा विषय घेऊन या ठिकाणी आरक्षणाची लढाई आता मतपेटीतून आम्ही लढत आहोत. विधानसभेच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये अनेक पक्ष आहेत. काल आपली गोंदिया जिल्ह्याला सभा झाली, रात्री भंडाऱ्याला झाली, आता आपली रामटेक विधानसभेची सभा आणि संध्याकाळी मग दक्षिण नागपूरला आपली एक प्रचार सभा. या निवडणुकीमध्ये आपण का आहोत? गेल्या वेळेला आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्यामुळे आपण सर्व जागा लढवल्या नव्हत्या,
त्याही वेळेला राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने आपल्याला 3 जागा द्यायचं कबूल केलं होतं, त्यातली एकच जागा दिली. विदर्भातली एक जागा बंडाऱ्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या दलालांनी विकली. मराठवाड्यातल्या जागेचाही तशाच पद्धतीनं काँग्रेसनं सौदा केला. आणि मग 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, आणि शेतकऱ्याच्या प्रश्नापासून ते आरक्षणाच्या प्रश्नापर्यंत, धानाच्या भावापासून ते कापसाच्या भावापर्यंत जेव्हा महाराष्ट्रातील 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार जनतेला न्याय देऊ शकलं नाही, तेव्हा त्यावेळी आम्ही महाविकास आघाडीतील 11 पक्ष वेगळे झालो. सीपीआय वेगळा झाला, सीपीएम वेगळा झाला, जनता दल वेगळा झाला, भाई ठाकूरांची बहुजन विकास आघाडी वेगळी झाली, आपली बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी वेगळी झाली. आरक्षणाच्या विरोधातले जीआर महाविकास आघाडी कालखंडामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना निघाला. 7 मे 2021 महाविकास आघाडीचं सरकार होत, त्यांनी पदोन्नतीच्या आदिवासीच्या विरोधातला, दलितांच्या विरोधातला जीआर काढला. आधी तो जीआर शासनाच्या दरबारी. त्यावेळेला आम्ही सगळे महाविकास आघाडीचे घटक पक्षांना, आम्ही शरद पवारांना भेटलो, आम्ही उद्धवजी ठाकरे यांना भेटलो, आम्ही त्यावेळेचे तत्कालीन काँग्रेसचे नेते नानाभाऊ पटोले यांना भेटलो. आम्ही एकच विनंती केली होती, देशभरामध्ये ओबीसी हा प्रचंड जनसमुदाय, त्या जनसमुदायाचं देशपातळीवरचं आरक्षण जर सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. ओबीसींच्या पोरांसाठी मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेव्हा आरक्षणाचा प्रश्न आला तेव्हा त्यांच्यासाठी एक कायदा बनला, तेव्हा सुप्रीम कोर्टानं विचारलं की ओबीसींच्या पोरासाठी मेडिकल इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये किती सीटा राखीव ठेवायच्या, आणि सरकारनं आकडेवारी दिली ती पुन्हा मंडळ आयोगाची. सरकारनं सुप्रीम कोर्टासमोर आकडेवारी दिली ती मंडळ आयोगाची. सुप्रीम कोर्ट म्हणाले मंडळ आयोग आयोग 1980 आत्ताची आकडेवारी द्या, आणि सरकार म्हणाला आमच्याकडे आकडेवारी नाही. एवढं मोठं त्यावेळेचं युपीए सरकार म्हणाल आमच्याकडे आकडेवारी आहे. युपीएचं काँग्रेसचं सरकार म्हणाल ओबीसीची जातवार जनगणना आम्ही करत नाही. जातवार जनगणना फक्त अनुसूचित जाती आणि जमातीची होते, दलित आणि आदिवासींची होते, ओबीसींची होत नाही, अशा पद्धतीचं शपथपत्र सुप्रीम कोर्टामध्ये काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आलं. आणि त्यानंतर जेव्हा भाजपाच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदी स्वतः मी ओबीसी आहे, मी ओबीसीचा पंतप्रधान, त्यांनी मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर त्यांनी पार्लमेंटमध्ये प्रत्येक मंत्र्याची ओळख करून देताना कोण मंत्री कोणत्या जातीचा, हा दलितांचा, हा आदिवासींचा, हा ओबीसीचा, हा ब्राह्मणाचा, हा ठाकूरांचा, अशी जातवार ओळख करून दिली होती नरेंद्र मोदी यांनी. आणि त्याच मोदीच्या पक्षाचा एक ज्युनियर मंत्री एका दिवशी लोकसभेत आला आणि म्हणाला ओबीसींची जनगणना आम्ही करणार नाही. जे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी बहुजन समाज पक्षाचा 2004 गुजरातला प्रभारी होतो, तेव्हापासून त्यांची जात सुद्धा त्यांना ओबीसी मध्ये नव्हती, नंतर घालण्यात आली. मग अशा आमचा विशेष म्हणाला ना, नकली ओबीसी भरपूर आहेत आपल्याकडे, नकली ओबीसी. आता महाराष्ट्रामध्ये तर नकली ओबीसीचं पेव फुटलंय, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, आणि त्याला एकनाथ शिंदे सरकार खतपाणी घालते, याला शिंदे सरकार फडणवीस सरकार खतपाणी घालते. आणि हे लोक ओबीसींच्या यादीमध्ये चुकीच्या लोकांना घुसवून एक प्रकारे ओबीसीची जनगणना करत नाही,
आणि ओबीसीची जनगणना नसल्यामुळे गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातल्या आपल्या तालुका पंचायत झेडपीच्या नगरपालिकांच्या नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या नाही आणि एकही ओबीसी माणूस आपला स्थानीय स्वराज्य संस्थामध्ये जाऊ दिला नाही. काय झालं होतं हे सगळं प्रकरण मुळात कटकारस्थान कुणाचं तर देवेंद्र फडणवीसांचं. भाजपाचं ओरिजिनल कटकारस्थान 2017 देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेला ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या विरोधात या नागपूर बेंच समोर मुंबई हायकोर्टाच्या एक याचिका करण्यात आली आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण नागपूर बेंचनं मुंबई हायकोर्टाच्या रद्द केलं. नागपूर बेंचनं सांगितलं होतं देवेंद्र फडणवीसाच्या सरकारला राजकीय आरक्षण जर ठेवायचं असेल तर ओबीसीची जनगणना आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था झेडपी तालुकावार वार्डवार प्रभागवार जनगणना ओबीसीची किती याची आकडेवारी असणं गरजेचं आहे. 2010 सुप्रीम कोर्टानं कृष्णमूर्ती नावाचा निकाल दिलाय. त्या निकालानुसार 3 टेस्ट पूर्ण केल्याशिवाय राजकीय आरक्षण ठेवता येत नाही. ते राजकीय आरक्षण पूर्ण करण्याकरिता या सुप्रीम कोर्टाच्या 3 टेस्ट तुम्ही 6 महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करा असं नागपूर बेंचनं सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना. काय केलं देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं, काय केलं त्यावेळेच्या शिवसेना बीजेपीच्या सरकारनं. त्यावेळेला शिवसेना फुटलेली नव्हती, त्यावेळेला एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे वेगळे झालेले नव्हते, हे एकत्र होते, बीजेपी त्यांच्या सोबत होती, हे सरकारमध्ये होते. त्यांनी 6 महिन्यात सोडा आजपर्यंत केलं नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं 2019 निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि त्या कालखंडामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं दिलेल्या 3 निकषाची पूर्तता न केल्यामुळं ओबीसीचं स्थानीय स्वराज्य संस्थातील आरक्षण आलं नाही. आजपर्यंत 2.5 वर्ष झालं एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे, दुसरा एक अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री आहे आणि हे तिघ जण 2.5 वर्ष झालं तरी स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आवश्यक असणारी आकडेवारी ओबीसींची आकडेवारी आजपर्यंत सुप्रीम कोर्टात सादर करू शकले नाही. ही नालायकी कुणाची, ही नालायकी कुणाची, हे फेल्युअर कुणाचं, ही नालायकी सरकार मधल्या बसलेल्या लोकांची. आणि आता निवडणुका आली तर एवढा जाहीरनामा की बोलू नका. आता त्याने एवढंच सांगायचं राहिले की चंद्र सूर्य तारे सुद्धा तोडून आणतो तुमच्या घरामध्ये लावून देतो, लाईटची गरज पडणार नाही, एवढंच सांगायचं राहिलं, एवढे जाहीरनामे. मी येता येता सहज FM वरती ॲडव्हर्टाईज ऐकली, अण्णा FM रेडिओ वरती गाडीवरती येता येता ऐकली एकनाथ शिंदेच्या सरकारची जाहिरात काय म्हणे, तर महागाई कमी करणार. अरे मग 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत बसला आहात, तुम्ही काय करताय मग 2.5 वर्षामध्ये तुमच्या सरकारनं काय केलं ते सांगा ना. भविष्यात तुम्ही काय करणार हे सांगण्यापेक्षा 2.5 वर्षामध्ये तुम्ही सत्तेत आहात, त्या सत्तेमध्ये बसल्यानंतर तुम्ही आजपर्यंत काय काम केलं याचा हिसाब द्या ना. का आमच्या सुशिक्षित बेकारांच्यासाठी नोकऱ्या केल्या, काय कांदे बटाटे खरेदी करणारी महागाई तुम्ही रोखली, काय तुम्ही शेतकऱ्याच्या धानाला भाव दिला, काय तुम्ही शेतकऱ्याच्या कापसाला भाव दिला, काय तुम्ही शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव दिला. गड होता विदर्भ. आता 2024 निवडणुकीत मायावती विदर्भात येत नाही, प्रचाराला सुद्धा येत नाही. याच्यावरून लक्षात घ्या BSP काय आहे. त्याच पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांचं राजकारण, निवडणूक आली की प्रकाश आंबेडकर 24 घंटे TV दिसतात, बाकीच्या वेळेला लोकांचं आंदोलन करताना प्रकाश आंबेडकर कधी दिसत नाही. गायरानाचा प्रश्न असं BRSP हातात घेईल पण प्रकाश आंबेडकर घेत नाही. भीमा कोरेगावच्या आंदोलनाचा प्रश्न असेल BRSP लढेल पण प्रकाश आंबेडकर कधी लढत नाही.
सरकारी कंत्राटीकरणाच्या विरोधात बीआरएसपी लढेल, पण प्रकाश आंबेडकर कधी लढत नाही. बाळासाहेब आंबेडकर आपल्या आंबेडकर नावाचा दुरुपयोग करून 2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं वोट कटाव भूमिकेमध्ये आले. आणि आता याच निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा त्यांना उमेदवार मिळत नाही, जसे बसपाला उमेदवार मिळत नाही तसे त्यांनाही उमेदवार मिळत नाही, आणि यांना उमेदवार देत कोण? यांना उमेदवार बीजेपी पुरवते, यांना उमेदवार काँग्रेस पक्ष पुरवतो, यांना उमेदवार मोठमोठे काँग्रेस बीजेपीचे दलाल असतात ते उमेदवार पुरवतात. रामटेकमध्ये लोकसभेला बाळासाहेब आंबेडकरांचा उमेदवार कोण होता? बीजेपीचा होता की नाही? होता की नाही? बीजेपीतनं आलेलं पार्सल हे प्रकाश आंबेडकरांचे उमेदवार. बीएसपीचे अलीकडचे 90% उमेदवार हे कुठले? बीजेपी काँग्रेसचे पार्सल. निवडणुका लढवता का धंदा करता? धंदाच करायचा असेल तर निवडणुकीत उतरण्यापेक्षा धंदा करण्याची ठिकाणं वेगळी असतात. त्या ठिकाणी उभे राहणारे सुद्धा इमानानक धंदा करतात, तेवढं इमान सुद्धा तुमच्याकडे नाही. आणि म्हणून अशा पक्ष आणि नेत्यांना तेवढ्याच ताकदीनं ठोकर द्यायची गरज आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा वाईट भाषेत त्यांच्याबद्दल बोलणं मलाही योग्य वाटत नाही आणि ऐकणं तुम्हालाही योग्य वाटत नाही. आणि म्हणून यांच्याविषयी बोलून आपली जुबान खराब करण्यात काही अर्थ नाही असं मी स्पष्टपणे मानतो. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला, त्याला काँग्रेसवाले म्हणत होते आदिवासींना देऊ नका, दलितांना देऊ नका, महिलांना देऊ नका, ओबीसी निरक्षर त्यांना शिक्षण नाही त्यांनाही देऊ नका. पण घटनाकार आंबेडकर ठासून म्हणाले, घटनेचा शिल्पकार मी आहे, या देशातल्या प्रत्येक गोरगरीब माणसाला मताचा अधिकार मिळेल आणि एका मताची एकच किंमत असेल म्हणून आपल्याला मताचा अधिकार आहे. आणि मताचा अधिकार आहे म्हणून आता आपल्या दारोदारी करोडो रुपयाचा मालक सुद्धा आपल्या दारात येतो आणि हात जोडतो. जोडतो की नाही? आपल्या म्हाताऱ्या आईबापाच्या पायाला हात लावतो, आशीर्वाद मागतो, आपल्या वृद्ध आईचे पाय लगेच धरतो की आई आशीर्वाद दे. ते फक्त निवडणुकीच्या काळात, पुन्हा कोणी येत नाही. निवडणुकीच्या काळात काय येतो? तर आपल्याला मताचा अधिकार आहे म्हणून, आपल्या एका मतामध्ये सरकार बनण्याची पाडण्याची ताकद आहे म्हणून, ते जर हत्यार बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या हातामध्ये ठेवलं नसतं तर आपल्या दारात कोणी आलं नसतं, आपल्या शेमड्या पोराला उचलून कडेवर कोणी घेतलं नसतं, आपल्या गावाची गाव धूळ कोणी पायाला लावली नसती. आणि म्हणून मताचा अधिकार एवढा मोठा आहे, त्याचा गैरवापर टाळा. कोणीतरी तुम्हाला काहीतरी आश्वासनं प्रलोभन दे, गावामध्ये बोकडं कापेल, मतदाच्या पार्ट्या करतील याच्या भानगडीत न पडता आपल्या शब्दाला, आपल्या समाजाच्या, आपल्या लोकांच्या कामाला रात्रंदिन धाव देणारा वसंत विशेष वसंत फुटाणेसारखा माणूस निवडायचं काम तुम्ही त्या 20 तारखेला केलं पाहिजे. आणि त्यांची निशाणी काय? सिटी आहे ना? सिटी तर सगळ्यालाच माहिती आहे, सिटी सगळ्यांनाच माहिती आहे. त्या दिवशी तुम्ही 20 तारखेला ते ईव्हीएम मशीन असते मशीन, काही पहिल्यांदा वोटिंग करतात त्यांना समजावून सांगा आपल्या बाया बापड्यांना, कारण त्यांना मशीन काही समजत नाही. आणि ते रिटर्निंग ऑफिसर सांगतात, बाई इकडं बटन दाब तिकडं बटन दाब, आणि भलत्याला मतं जातात. तर आपल्या घरच्या लोकांना समजावून सांगा की ज्या ठिकाणी विशेष वसंत फुटाणेचा फोटो दिसेल त्याच्या पुढे नाव असतं आणि नावाच्या पुढे निशाणी असते, ती सिटी निशाणी दिसली की तिच्या समोरचं बटन दाबायचं, एक आवाज येतो, तो आवाज आल्यानंतर ते बटन सोडायचं, तोपर्यंत बटन दाबून धरायचं आणि आवाज आला की बटन सोडायचं, तेव्हाच ते मतदान होतं. कधी कधी निवडणूक अधिकारी तुम्हाला फक्त बटणाला वोट लावायला देतात आणि ते मतदान होत नाही. अशा प्रकारची देखील काळजी आपल्या कार्यकर्त्यांनी घ्यावी. प्रचार बंद होईल आणि यांच्या जाहिराती सुरू होतील टेलिव्हिजनवरच्या, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, देशोन्नती यांच्या जाहिराती येतील. आपला उमेदवार काही धन्ना शेत नाही, त्याच्याकडे काही कोयल्याच्या खाणी नाही, खदान नाही,
त्यामुळे असा प्रचंड गैरमार्गानं कमवलेला पैसा आपल्या विशेष फुटाण्यांच्याकडे नाही. त्यामुळं त्या दोन दिवसामध्ये आपली जाहिरात नाही आली, टेलिव्हिजनवरती बातमी नाही आली, चॅनेलमध्ये बातमी नाही आली, याचा अर्थ चुकीचा न करता आपला उमेदवार मैदानात आहे, आपला उमेदवार रणांगणात आहे हेच लक्षात ठेवायचं. आणि न चुकता 20 तारखेला आपण सिटी या निषेधचे समोरील त्यांच्या सिटी निशाणी समोरचं बटन दाबायचं. आणि विशेष फुटाणे सारखा तरुण तडपदार आपला ओबीसी समाजाचा, आपला खुणबी समाजाचा, आपला बहुजन समाजाचा एक तगडा उमेदवार आपण विधानसभेमध्ये पाठवायचं. आणि मग रामटेकच्या लोकांना न्याय कसा मिळत नाही ते आपण विचारायचं फुटाणेला. नुसतं निवडून द्यायचं नाही, तर फुटाणे जरी कमी पडले तरी तुम्हाला अधिकार आहे की फुटाणे तुम्ही हे काम आमच्या विधानसभेचं केलं नाही एवढा अधिकार नागरिकांना असला पाहिजे. ते आम्ही मानणारे लोक आहोत. आणि म्हणून नुसतं मत मागत नाही तर मतासोबत जबाबदारीची सुद्धा घेण्याची तयारी आहे. आणि म्हणून येत्या 20 तारखेला सिटी या निशाणी समोरचं बटन दाबायचं आणि विशेष फुटाणेला प्रचंड बहुमताने विजयी करायचं. एवढंच आवाहन आपल्या या सभेमध्ये करतो.